ताजा बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल करणार मल्लिकार्जुन खरगे। कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यास देशात दंगली भडकतील असे वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे। चिकोडीत आरडी कॉलेजच्या मैदानावर आयोजित काँग्रेसच्या भव्य प्रचार सभेला त्यांनी संबोधित केले। काही दिवसांपूर्वी जबाबदार पदावर असलेले गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास देशात दंगली होतील असं वक्तव्य केलं होतं। हा कर्नाटकातील जनतेचा अपमान आहे, त्यामुळे या विरोधात मी न्यायालयात जाणार आहे। 73 वर्ष काँग्रेसची सत्ता असताना देशात कधी दंगल झाली का असा सवाल त्यांनी केला आहे। उलट देशात हिंदू मुस्लिम यांच्यात संघर्ष निर्माण करत असल्याचा आरोप खरगे यांनी भाजपवर केला। यावेळी गणेश हुक्केरी, काकासाहेब पाटील, वीर कुमार पाटील, अनिल पाटील, रवींद्र मिरजे, महावीर मोहिते, एबी पाटील, विष्णुवर्धन, मोहन जोशी, श्याम घाटगे, अण्णासाहेब हावळे, श्याम रेवडे, सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते। ಆದರೆ ಕೆಲಸ ಬೇರೆಯವರು ಮಾಡಿದ್ರು ಸಹಿಸೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಈಗ ನಾನು ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅಪೋಸಿಷನ್ ಪಾರ್ಟಿ ಲೀಡರ್ ಇದ್ದೀನಿ, ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಮೊದಲಿದ್ದೆ, ಈಗ ರಾಜ್ಯಸಭಾದಲ್ಲೂ ಕೂಡ ಇದ್ದೀನಿ। ನಾನು ಕೇಳ್ತೀನಿ ಅವರಿಗೆ, ಯಾವಾಗಲೂ ನೀವು ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೈನ ಖಾಂಗಾ ನ ಖಾನೆ ದೂಂಗಾ, ನ ಖಾಂಗಾ ನ ಖಾನೆ ದೂಂಗಾ, ಲೇಕಿನ್ ಯಹಾಂ ಪರ್ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಕೋ ಖಿಲಾಂಗಾ, ಯಾಕಂದ್ರೆ 40% ಕರಪ್ಷನ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಗಳು ಅರ್ಜಿಯನ್ನ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಕೊಟ್ಟಿದ, ಆಮೇಲೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಲೋಕಾಯುಕ್ತದವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನು ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು, ಬರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ,